हाय, हाउ आर यू? गुड इवनिंग सर्वांना. कशा आहात तुम्ही सगळेजण? ठीक आहात ना? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन रेसिपी ब्लॉग मध्ये. पहा गाइस, बाहेर ऊन भरपूर सुरू आहे, म्हणजे अप्रतिम असं, म्हणजे खूप ऊन आहे. उन्हाळ्याची सुरुवातच झालेली आहे, तोच एवढं ऊन आहे, हो की नाही? त्या उन्हाळ्यामध्ये आपण एक वेगवेगळे असे हे पौष्टिक हेल्दी असे पदार्थ पाहणार आहोत, एक इनोवेटेड असा चाट पाहणार आहोत. पहा गाइस, काय होतं की उन्हाळ्यामध्ये आपण जास्त पाणी पितो, पाणी पिल्यामुळे आपल्याला भूक कमी लागते आणि आपण जेवण कमी करतो, त्यामुळे काय होतं की आपल्याला अशक्तपणा येतो. तर ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला हेल्दी हवं असतं, पौष्टिकही हवं असतं, शिवाय कमी तेलकट कमी मसालेदार हे पदार्थ आपल्याला खायचे असतात. पहा, कारण उन्हाळ्यात जर तुम्ही कमी म्हणजे जास्त असं मसालेदार किंवा तेलकट वगैरे पदार्थ खाल्ले ना, तर आपल्याला त्रास होतो आणि शिवाय पर्यायी आपल्याला काय होतं की भरपूर आजारांना असं सामोरं जावं लागतं. तर ह्या उन्हाळ्यात शक्यतो हेल्दी, पौष्टिक आणि इम्युनिटी असे पदार्थ खा, स्वस्त खा आणि मस्त राहा. तर गाईज, आज आपण एक असाच एक इम्युनिटी वाढवणारा शिवाय हेल्दी, पौष्टिक आणि इंटरेस्टिंग असा हा चाटचा प्रकार पाहणार आहोत. शिवाय हा चाटचा प्रकार आहे ना, तुम्ही म्हणजे तुमच्या जर लग्न समारंभ असेल घरात, किंवा घरात अचानक पाहुणे आले, घरात ब्रंच म्हणून सुद्धा, डब्याला सुद्धा, किंवा एखादं रिसेप्शन वगैरे असेल, किंवा तुमचा जर साधा बिझनेस जरी असेल त्याच्यामध्ये सुद्धा हा तुम्ही चाट इन्क्लूड करू शकता. पहा, अमेझिंग असा हा चाट होतो, शिवाय पोटभरीचा हा चाट होतो आणि शिवाय एक काहीतरी जेवण केल्याचा फील होतो. पहा, म्हणजे मी असं सांगू शकणार नाही, तुम्ही हे पहिल्यांदा ट्राय करा, मगच तुम्हाला समजेल की हा चाट किती मस्त आणि अमेझिंग असा आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला चाटची रेसिपी समजेल. मी तृप्ती, आपले यूट्यूब चॅनल @ तृप्ती मेरे ब्लॉगवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या या नवीन ब्लॉगला सुरुवात करते. आणि हो गाईज, आजचा वाढदिवस आहे, त्यांना विषय मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामी चरणी प्रार्थना. गाईज पहा, आज आहे शनिवार आणि आज आपण पाहणार आहोत मस्त पौष्टिक हेल्दी असा उन्हाळ्यासाठी चाटचा प्रकार पाहणार आहोत, म्हणजे चाटचा पदार्थ पाहणार आहोत. आजच्या रेसिपीचं नाव आहे ती म्हणजे स्टार स्प्रिंकल स्पिनिच सलाड चाट. अगदी अमेझिंग ही रेसिपी आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात. पहा गाईज, हा पालक मी उकडून घेतलेला आहे. पहा, असा उकडून घेतलेला आहे पालक. आता हा पालक आपल्याला काय करायचा आहे, मिक्सरला बारीक करून घेते, म्हणजे पेस्ट करून घेते. पहा, ह्याचे मी आता पहा गाईज, हे मेयोनीज आहे आणि हीच केली आहे मी आता पालकची पेस्ट. आता काय करायचं आहे, हे मेयोनीज आहे ना, ह्या पालकच्या पेस्टमध्ये घालायचं आहे. अमेझिंग अशी ही डिश होते. पहा, म्हणजे एक पौष्टिक पण होतं आणि पालक पण खाल्ल्या जाते. पास्ता बॉईल करून घ्यायचा आहे. सिंगल मायक्रोनी आहे ना, ही या पाण्यामध्ये घालायचं. हा पाणी उकळलेलं आहे, ह्या पाण्यामध्ये पहिल्यांदा आपण हे बटाटे उकळून घ्यायचे आहेत. बघायचं आता हे बॉईल झालेलं आहेत बटाटे. बॉईल बटाटे आपण काढून घेऊयात. पाणी उकळलेलं आहे, बॉईल झालेलं आहे. आता हा स्प्रिंकल मायक्रोनी घालायचे आहे ह्याच्यामध्ये आणि ही पण बॉईल होऊन द्यायची आहे. आता गॅस बंद करायचा आहे. हे पहा, गॅस बंद केला. आता हा पास्ता ह्याच्यामध्ये हे करायचं, थंड पाणी घालायचं आहे, म्हणजे जेणेकरून हा पास्ता आहे ना सुट्टा होईल. आणि थोडंसं ऑइल सोडायचं आहे, ऑइल सोडायचं वरतून, म्हणजे हा पास्ता असा मोकळा होईल. पहा, इथे मेयोनीज मिक्स केलेलं स्पिनिच मगाशी दाखवलं मी कसं मिक्स केलं, ते बॉईल केलेले पास्ता. आणि पास्ता तर सगळ्यांनाच आवडतं, त्याच्यामुळे कसं आवडीने सुद्धा सगळे हे खातात. पहा, इथे आहे बॉईल केलेले बटाटे,
काकडी, काकडी पण थंड असते पहा उन्हाळ्यामध्ये, काकडी आणि हे आहे हिरवा टोमॅटो आहे आणि हे आहे ऑलिव ऑइल, ऑलिव ऑइल्स आहे पहा, हिरवे आहे, ग्रीन ऑलिव ऑइल्स आहे, तुम्हाला जर ब्लॅक मिळाले तर ब्लॅक घ्या. इथे पहा घेतलेली आहे पुदिना पावडर, आपण ही पुदिना पावडर त्या दिवशी केली होती ना तीच ही पुदिना पावडर आहे, अगदी अप्रतिम लागते. इथे आहे ऑर्गेनो मसाला आणि इथे आहे चाट मसाला, हा होममेड चिली टोमॅटो सॉस आहे. तर अगदी झटपट होणार आहे, काही अवघड नाही आहे. हे पहा हे याच्यामध्ये घातलं, ह्याच्यामध्ये आता आपल्याला हा बॉईल बटाटा, काकडी, काकडी मी गोल चिरली आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक सुद्धा चिरू शकता. टोमॅटो आणि ऑइल आहे आणि हे आहे लेमन ग्रास. मिक्स करून घ्यायचे सगळं हे, आणि हेल्दी फूड आहे. इथे घेतलेले आहे ऑर्गेनो मसाला चाट पावडर, ह्याच्यात ऍड करायचं आहे पुदिना, पुदिना पावडर हे आहे ना, हा मेयोनीज पालक आहे ना, हा मेयोनीज पालक ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. चिली टोमॅटो सॉस, तर पहा गाईस मस्त असं आपलं हे स्प्रिंकल स्पिनिश सलाड तयार झालेलं आहे. पहा गाईस इथे स्टीमर ठेवलेला आहे, ह्या स्टीमरमध्ये इडली स्टीमरमध्ये असं असे खडे मीठ टाकून हीट होऊन देते, प्री हीट होऊन देते फुल गॅसवरती, एक 5 ते 10 मिनटं प्री हीट होऊन द्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला हा बेकिंग ट्रे घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना बटर सगळं असं ग्रीस करून घ्यायचं आहे. पहा संपूर्ण असं ग्रीस करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, सलाड आहे ना हे, सलाड ह्याच्यामध्ये सर्व हे करायचं. हे पहा अशा पद्धतीने हे सलाड ह्याच्यामध्ये हे केलं. आता हे चीज पसरवायचं आहे. हे पहा अशा प्रकारे, हे पहा अशा प्रकारे हे चीज स्लाइस ठेवायचे आहे. आता काय करायचं आहे, आपलं हे प्री हीट झालेलं आहे, आता हे झाकण काढायचं. थाळी असती ना कुकरच्या झाकण, कुकरमधली जी अशी थाळी असती ना ती आतमध्ये ठेवायची, किंवा स्टँड जरी दुसरं असेल तरी चालेल, त्याच्यामध्ये हे असं ठेवायचं आहे. आणि एक 5 ते 10 मिनटं मीडियम हीटवरती ठेवायचं आहे. हे पहा गाईस हे अशा प्रकारे मेल्ट झालेलं आहे, 10 मिनटांनी आपण काढलं आहे. आता इथे काय केलेलं आहे, हे आहे ह्याच्यामध्ये मेयोनीज आणि चिली सॉस आहे, म्हणजे आपला टोमॅटो चिली सॉस आणि मेयोनीज हे दोन्ही असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते पहा आपण पुदिना घातलेला आहे, ऑरेगॅनो घातलेला आहे, तसंच मेयोनीज आहे, चीज आहे, शिवाय लेमन ग्रास आहे, ह्या सर्वांचा अरोमा मिळून अगदी अमेझिंग असा हा टेम्पटिंग स्प्रिंकल स्पिनिच सॅलड बेक होतं. पहा हे पहा मस्त असं हे सॅलड बेक झालेलं आहे. पहा गाईस सुंदर असं हे आपलं म्हणजे स्टार नमक पारी आहे. पहा हे स्टार नमक पारी आहेत माझ्याकडे. आता काय करायचं, हे जे आपण बेक केलेलं आहे ना ते ह्याच्यावरती
असं सर्व करायचं. अमेझिंग अशी टेस्ट लागते पहा. पहा गाईज सुंदर असं हे स्टार स्प्रिंकल स्पिन सलाड चाट झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे आपण आता सर्व्ह केलेलं आहे. पहा अमेझिंग झालेली आहे ही चाटची रेसिपी. मी तुम्हाला एक खाऊन दाखवते पहा. अमेझिंग असं होतं. एक सांगू का हे सर भेळ चाट वगैरे हे जे काय असतात म्हणजे आपण जे चाट खातो पुरी चाट खातो भेळ चाट खातो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले चाट असतात ना त्याच्यामध्ये ही रेसिपी इन्क्लूड केली ना तर अमेझिंग असा हा चाटचा प्रकार होईल. पहा मस्त चाटचा प्रकार होईल. ही युनिक स्टार स्प्रिंकल स्पिनिच सलाड चाटची रेसिपी आवडली का तुम्हा सर्वांना? पण हो त्याआधी ही स्टार स्प्रिंकल स्पिनिच सलाड चाटची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खाऊन पहा, घरातल्यांनाही खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजची स्टार स्प्रिंकल स्पिनिच सलाड चाटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. आणि हो गाईज तुम्हाला जर ह्याचा जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही ह्याचा बिझनेस सुद्धा करू शकता. पहा अमेझिंग अशी ही चाटची रेसिपी आहे. तुम्ही चाटमध्ये जर तुम्ही भेळपुरी वगैरे जर असं काहीचा बिझनेस करत असाल तर त्यामध्ये ही हा चाटसुद्धा इन्क्लूड करा. पहा किती मस्त सुंदर असा तुमचा बिझनेस होईल. तर गाईज तुम्हाला जर असेच नवीन नवीन हेल्दी पौष्टिक आणि नाविन्यपूर्ण रेसिपी शिकायची असतील आणि तुम्हाला माझे रेसिपी ब्लॉग पाहायला आवडत असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲड इले तृप्ती मेरे ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन हेल्दी पौष्टिक आणि नाविन्यपूर्ण रेसिपी तुम्हाला पाहता येतील आणि शिकता येतील. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात उद्या आपण नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हो ज्यांनी आधी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय. मस्त का स्वस्त राहा.